Shambhu, 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 Shiva Mahadeva.
है तूफान, मौसम बेईमान, कहाँ चले हम तुम। कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छनक छनक छुम छुम।
थाना दहलीज ऊंची है ये पार करा लो बाबा मैं तेरी मलका टुकड़ा हूँ तेरे दिल का एक बार फिर से दहलीज पार करा दे यांच्याकडून 101 रुपयाची भेट आली आहे भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद माणिक मोतीराम कवडे अभियंता इंजिनियर यांच्याकडून 101 रुपयाची भेट आली आहे भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद आदित्य विलास पांढरे यांच्याकडून 51 रुपयाची भेट आली आहे धन्यवाद धन्यवाद कुमारी दीपाली रमेशराव कवडे यांच्याकडून 51 रुपयाची भेट आली आहे भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद या पाठीमागील देशभक्तीपर जे गीत होतं या देशभक्तीपर मिक्स सॉंगसाठी भेट आपल्या मुदखेड नगरीचे माजी सैनिक देशभक्तीपर गीत आठवलं की त्यांचा तो सुवर्ण काळ देशाविषयीचे प्रेम व्यक्त होत असताना मुंदाजीराव विठ्ठलराव ससाणे माजी सैनिक यांच्याकडून 501 रुपयाची भेट मागील देशभक्तीपर गीतासाठी आलेली आहे भेटीबद्दल धन्यवाद 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 आणि ज्याने हे गाणं बसवलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच यानंतर एक सुंदर असा संदेश देणारी नाटिका सादर होणार आहे नाटिकेमध्ये भाग घेणारे सहभागी कलाकार यांनी स्टेजवर यायचं आहे या बाबा मैं तेरी मलिका या गीताला खुश होऊन आमच्या SMC चे उपाध्यक्ष यांच्या सुकन्या दामिनी धोंडीबा कवडे यांच्याकडून 151 रुपयाची भेट आली आहे भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद त्याचबरोबर सायस व्यंकटराव फुगे पोलीस वाडीकर
या नाटिकेच्या माध्यमातून आपल्याला एक सुंदर संदेश पर्यावरण सामाजिक जनजागृतीपर विचार तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता आज जगातलं सर्वात मोठं ऑनलाईन ऑपरेशन चालू आहे. हां कापले सर. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आताच इथे काहीतरी कापण्यात आलं. सर तुम्ही आम्हाला सांगू शकता का की नक्की तुम्ही काय कापलंय? हां मन 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 हो तुम्ही आत मध्ये कसा आला? चला बाई हो सर नीट धरा ना. हां सर. हो तुम्ही उठला का? झोपा. हां काढले सर. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आताच इथे काहीतरी काढण्यात आलं. सर तुम्ही आम्हाला सांगू शकता का की नक्की तुम्ही काय काढलंय? हां काढ काढ हीच बंदूक काढ. आओ तुम्ही बरं झाला. चला बाय. तर मंडळी तुम्ही इथे बघू शकताय डॉक्टर सध्या काहीही बोलण्यास तयार नाही आहे. आओ मोबाईल सर धरा. हो हां सर. मी वेळ बोलतो आजपासून 8 दिवसांसाठी इंटरनेट बंद असेल. अरे मी दुर्बल पडलो सर. इंटरनेट की दुआएं लेता जा, जा तुझको नरक का द्वार मिले. काय बाळ कशी आहेस तू? मस्त. तुझं काय चाललंय? काही बाई त्या प्लास्टिक बंदीमुळं काय करायचं काय कळतच नाहीये. तर काय आता हळदी कुंकूला तांदूळ कशातून द्यायचे? काय नाही हो फक्त पैसे काढण्यासाठी करतात हे सगळं. हो आता 5,000 रुपये दंड आहे ना. दिवसात 10 जण जरी पकडली तर 50,000 रुपये होतात. काय सांगताय काय आमचा यांचा 2 महिन्यांचा पगार सुद्धा एवढा होत नाही. पण मला तर बाई अजिबात पटला नाही या निर्णय. आता तर सुरुवात आहे पुढं काय होणार आहे कुणास ठाऊक. चल बाई बोलत का बसल्यास? हिला शाळेत सोडायचंय अजून. हो ग मी पण बाजारातच चालले होते. यांना डब्याला नवीन पिशवी घ्यायची आहे ना. इतके दिवस प्लास्टिक पिशवी मध्येच गुंडाळून देत होते डबा. चल येते. बाय बाय काकू. नाही रे 5 फूट होत. ओ काकू काय झालं रडायला? ए काकू कोणाला म्हणतोस? बर बाई तुम्ही काय रडता? अहो माझं समजा
काळजी करू नका बाई, आम्ही आमच्या संस्थेमार्फत पूरग्रस्त लोकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करतोय. अहो तुम्ही काय करताय बाई? अहो दादा, माझं बी समजा घरदार वाहून गेलं की वा. काळजी करू नका ताई, आम्ही ते किट तुम्हाला सुद्धा देऊ. तुमच्या बऱ्याच गोष्टी वाहून गेल्यात, पण तुम्ही तर आहात ना. आणि या महापुराचा फक्त निसर्गाला दोष देऊ नका, आपण माणसं सुद्धा या महापुराला तितकीच जबाबदार आहोत. जंगलतोड, प्लास्टिकचा वापर, हवेचं वाढतं प्रदूषण, अशा बऱ्याच गोष्टी जबाबदार आहेत या महापुरासाठी. आणि ह्या गोष्टी आपण माणसानेच केल्या आहेत, पण आता बदलाची गरज आहे. आता जागा होणं गरजेचं आहे. आज नाही तर कधीच नाही. प्लास्टिकचा वापर बंद करूया, वृक्षतोड कमी करूया, निसर्गाला वाचवूया, इंटरनेटचा वापर कमी करून प्रत्यक्ष माणसांशी बोलूया. चला सगळे एकत्र येऊया आणि प्रतिज्ञा घेऊया या निसर्गाला वाचवण्याची. आणि जर नाही वाचवलं ना, तर या नैसर्गिक आपत्तीच आपल्याला म्हणतील. मी पुन्हा ये, मी पुन्हा ये, मी पुन्हा ये. अब उठो देश के भाग जगाने है हमको, निर्मल निर्मल कुछ गीत रचाने है हमको. बस्ती बस्ती गांव गली और हर एक नगर नगर स्वच्छता की जोत जागी I'm
ही भावना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ज्यावेळेस त्या विद्यार्थ्याचं वरचं स्तर वैचारिक स्तर ज्यावेळेस उंचावतो त्यावेळेस अशा प्रकारचे बदल आपल्याला दिसून येतात आणि तेव्हा नंतर कसल्याच प्रकारचे टॉन्टिंग मला कधीच ऐकायला मिळाले नाही हेच माझ्या कामाचं यश मानतो आपले धन्यवाद धन्यवाद यानंतर अनुभवायचं आहे आपल्या महाराष्ट्राची कृषी संस्कृती आणि भारत हा कृषी प्रधान देश या कृषी प्रधान देशाचा जो खरा पोशिंदा आहे शेतकरी राजा या शेतकरी राजावर गीत व्हावं अशी आमच्या मुख्याध्यापक माननीय बाबर सरांची फार इच्छा होती कारण तळागाळात राहणारा हा माझा शेतकरी राजा नावाला राजा आहे परंतु या राजाला लुटणारे मात्र सर्वच आहेत आणि हा माझा राजा जगाच्या पाठीवर एक ताठ मनानं राहावा तो बळीचं राज्य यावं हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आमच्या शाळेतील बालकलाकार शेतकरी गीत घेऊन येत आहेत शेतकरी गीत सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचं आहे शेतकरी गीतामध्ये Thank you.
त्र्यंबक सखाराम कवडे यांच्याकडून देखील 101 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. ईश्वर धोंडीबा कवडे यांच्याकडून देखील 201 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. मारुती भागवत यांच्याकडून 101 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. राजेभाऊ बापूराव कवडे मुकदम यांच्याकडून 501 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. डॉक्टर पिराजी पुंडलिक सलगर यांच्याकडून 1101 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि आकाश शिवाजी मोहटे सिपेगावकर यांच्याकडून 51 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. यानंतर सुंदर असं भारूड, एकनाथांचं भारूड, ज्या भारूडामधून नाथ महाराजांनी समाज प्रबोधन केलं, समाजामध्ये असणारे ज्वलंत विषय आपणा समोर तत्कालीन समाजामधील अंधश्रद्धा अज्ञान दूर केलं, ज्या भारूडामधून ते भारूड नाथ महाराजांचं होतं, परंतु आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. 21व्या शतकामध्ये आधुनिक भारूड ज्या करीत आहेत आमच्या मुठखेड शाळेतील बाल कलाकार. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. आपला भारत देश आज अडचणीत आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. देशात कोरोना साथीमुळे सुमारे 3 लाख लोक मरण पावले. काय सांगता महाराज? हो तर भारत भूमीला कोणाची नजर लागली? भारत भूमीला कोणाची नजर लागली? आणि श्वासाविना माणसाची जिंदगी बुडाली. जगात एका मागून एक अशा लाटा आल्या तीन. नाही कदर जीवाची, हे जीवन न चाले श्वासाविना. नाही सोय नगरात, नाही सोय खेडेगावात, नाही सोय खाजगीत, ना सरकारी दवाखान्यात. पण महाराज मग ह्यो कोरोना आला तरी कसा? जगण हर महाराज जीवन कुठं हरवलं, कसं हरवलं आणि कोणी हरवलं? या माणसाने वठवागडावर प्रयोग केले, केले नको ते प्रयोग ही मोठाले. निसर्गाचे तुकडे केले, निसर्ग चक्राला बेजार केले. निसर्ग राजाची माया सरली आभाळ कोपल. निसर्ग जीवन हरवलं, करायचं तरी काय? मी तेच तर सांगतोय. पण या कोरोनाच्या नावाखाली केला गावर का पत्ता दुखाचं ढग. जीवन हरवलं.
हो महाराज, पण आता करायचं तरी काय? नका करू आयुष्याची वेस्टिंग, बर शंका येता करा हो टेस्टिंग। नका करू आयुष्याची वेस्टिंग, बरोबर शंका येता करा हो टेस्टिंग। आणि अजून काय करावं म्हणतो महाराज? करा सतत हात धुण्याची आठवण, फिजिकल डिस्टन्सिंगची पाठ राखण, बंद करा मदतीचे राजकारण आणि त्या गरीबा संरक्षण। मालक मोहन भागवत यांच्याकडून 101 रुपयाची भेट आलेली आहे, भेटीबद्दल धन्यवाद। त्यानंतर गणेशराव बळीराम भागवत भावी चेअरमन मुदखेड यांच्याकडून फोनपे 94049 2905 06 या नंबरवर प्राप्त झालेले आहेत, पाठवले आहेत। ती रक्कम आहे 5,100 रुपये। गणेशराव बळीराम भागवत यांच्याकडून या गीताला आणि संपूर्ण कार्यक्रमाला खुश होऊन 5,100 रुपयाची भेट आली आहे, भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। त्यानंतर बीके ट्रान्सपोर्ट नांदेडचे मालक, बीके ट्रान्सपोर्ट नांदेडचे मालक दत्ता कवडे, आमची जी तांत्रिक सहाय्य असतं, आज ते काही कारणामुळं ते उशीर आले। असे बीके ट्रान्सपोर्ट नांदेडचे मालक दत्ता कवडे यांच्याकडून 5,001 रुपयाची भेट या संपूर्ण कार्यक्रमाला मिळालेली आहे, भेटीबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। राजभाऊ नारायणराव कवडे, श्री दत्तकृपा महा ई सेवा केंद्र मुदखेडचे मालक यांच्याकडून 101 रुपयाची भेट आली आहे, भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद। तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू आणि भगिनींनो, रात्रीचे 11:30 वाजले, जवळपास थंडी देखील वाढलेली आहे आणि वेळ लक्षात घेता फक्त 3 परफॉर्मन्स आमचे बाकी आहेत। मुदखेडची गॅदरिंग आणि या गॅदरिंगमध्ये गोंधळ गीत, तर या गीताचे बोल नंतर सांगणार आहे। हे गीत घेऊन येत आहेत आमचे बाल कलाकार, यामध्ये शिवाणी।
आपण सर्वजण आमच्या एका संदेशाला फोनला आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात
तर आपल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शेवट आता एका गीतानं होणार आहे. परंतु या ठिकाणी जमलेल्या समस्त पालक वर्गांना मी एक संदेश माझं मनोगत या ठिकाणी मांडणार आहे. तर पालकांनो, आपल्या आयुष्यामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये बदल जर घडवायचा असेल तर आपल्याकडे एकच साधन आहे, ते म्हणजे शिक्षण आहे. शिक्षणाशिवाय आपल्या परिस्थितीमध्ये, आपल्या व्यवस्थेमध्ये बदल होऊ शकत नाही. म्हणून आपण जाणीवपूर्वक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल. कारण शिक्षणासोबत संस्कार देखील आपण एक आई म्हणून, आपण एक वडील म्हणून आणि गावातील एक नागरिक म्हणून ज्यावेळेस आपण समाजामध्ये राहत असताना आपले विचार, आपलं आचरण हे त्यांच्यावर पडत असतं. म्हणून प्रत्येक कृती करत असताना याचं ऑब्झर्वेशन, याचं निरीक्षण हे विद्यार्थी करत असतात आणि याचे संस्कार त्या बालमनावर, कोवळ्या मनावर होत असतात. आणि म्हणून विद्यार्थ्यांवर आई वडील त्याही अगोदर, म्हणजे शिक्षकाच्या अगोदर आई वडील संस्कार देतात. शिक्षक हे 6 तास त्या विद्यार्थ्यासोबत राहतात, परंतु 18 तास आपल्या समाजामध्ये, आपल्या घरी राहतात. आणि राहत असताना ते संस्कार, ते शिक्षणाचे धडे आपल्याला फार महत्वाचे आहेत. कारण ज्यावेळेस, त्याचं उदाहरण म्हणजे मी विद्यार्थ्यांना ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस असं खूप वेळेस असं पोटातून सांगा वाटते की अरे बाबा अभ्यास करा, शिका. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडणारी घटना म्हणजे आपलं शिक्षण असतं. माझ्या घरामध्ये 40 एकर जमीन होती, आहे आज सुद्धा, परंतु ज्यावेळेस मी शिकत होतो, 6वीच्या वर्गात होतो किंवा बालवयामध्येच, 40 एकर शेती असून देखील आर्थिक परिस्थिती खालावलेली होती. म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये शेती म्हणा किंवा इतर उद्योगधंदा आहे तो काहीच आपल्यासाठी उपयुक्त ठरणार नसेल. म्हणजे कधी आपल्याला काय रिवर्स येईल काही सांगता येत नाही. म्हणून त्या बालवनामध्ये माझ्यावर खूप, म्हणजे त्यावेळेस माझे वडील मला समोर दिसायचे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना संदेश माझा असा राहील की ज्यावेळेस आपण शिकत असतो त्यावेळेस आपले आई आणि वडील आपले डोळ्यासमोर ठेवून आपण जगायचं. कारण आपले आई आणि वडील आपल्यासाठी काय कष्ट करतात, काय घाम गाळतात किंवा रात्रीचा दिवस कसा करतात याची जाणीव आपल्याला जर ठेवायची असेल तर आपले आई वडील यांचा चेहरा आपल्याकडे असला पाहिजे. आणि मला एकदा माझे वडील, म्हणजे 40 एकर जमीन असताना एक शेतकरी शेतामध्ये, म्हणजे पिकलेली जी मिरची आहे ते विकून एका कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो, ही घटना माझ्या बालमनावर त्यावेळेस अतिशय रुजली आणि आज सुद्धा त्या गोष्टीची आठवण आल्यानंतर मला रडू येतं. म्हणून त्यावेळेस ती घटना माझ्या मनात राहिल्यामुळं माझ्या मनाला एक प्रेरणा मिळाली आणि माझं जे जीवन आहे किंवा शैक्षणिक विचार आहे किंवा शैक्षणिक जो प्रवास आहे तो बदलला. म्हणून प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो बदल नक्कीच आपल्यामध्ये यावा, हीच मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या या मुतखेड नगरीचं शैक्षणिक प्रगल्भ जी आहे, शैक्षणिक विकास हा उत्तरोत्तर अधिकाधिक व्हावा आणि संस्काराचे बाळ घडू हे माझ्या आईने, माझ्या वडिलांनी, माझ्या समोर जे बसलेले आहेत यांनी आमच्या मुलांना द्यायचे आहेत. आणि आमची साथ ही आमच्या शिक्षकांची नक्कीच आपल्यासाठी राहणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शिक्षणाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काहीच पर्याय नाही. कितीही वाईट परिस्थिती आली, काही जरी आलं तरी शिक्षण कधीच सोडू नका, हीच आपणास नम्र विनंती करतो. यानंतर या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्रीमान बालाजी जाधव सर करतील. तसेच आपल्या जिल्हा परिषद शाळेतील सर्व करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण हा कार्यक्रम जसा चालू झाला तसा या ठिकाणी महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, या छोटे बालक असो, एकही माणूस जाग्यावरून कोणीच हललेला नाही. सर्वांनीच आपलं ध्यान मन एकाग्रत करून हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आणि
सर्व गावकऱ्याच्या वतीने सर्व शिक्षक वृंदांचा मी मनापासून आभार मानतो. व तसेच सर्व शिक्षक वृंदांचा या ठिकाणी स्वागत ठेवलेलं आहे. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन व व्हाईस चेअरमन या सर्वांमार्फत त्यांचं या ठिकाणी स्वागताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तरी हा कार्यक्रम हे एक गाणं झाल्याच्या नंतर कार्यक्रमाचं एक शेवटचं गाणं होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यांनी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तर मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो 2 मिनिटाची. आपल्या मुखेडसारखं एक गाव असतंय आणि त्या गावातला धोंडिवा नावाचा मुलगा मिलिटरीमध्ये सीमेवरती असतो. एके दिवशी त्याचं पत्र येते गावाकडे. अगोदर पत्र पाठवायची सुविधा होती, फोन वगैरे काही नव्हते. मग त्यावेळेस पत्र आल्यानंतर त्या धोंडिवा त्या मुलाची आई घरामध्ये सारवण काढत होती आणि तो पोस्टमॅन येतो आणि दार वाजवतो आणि पत्र आलंय तुमच्या मुलाचं म्हणतो. मग त्या मातेला काही वाचता येत नव्हतं. मग आता काय करावं. मग त्या घरी एक पाहुणं आलं होतं आणि ते पाहुणं म्हणजे सूट बूट डोळ्याला गॉगल असं टाईट होतं. मग तिला वाटलं आपल्या पाहुण्याला पत्र वाचता येतंय म्हणून तिच्या लक्षात आलं आणि ती पत्र घेतलं आणि पाहुण्याकडे गेलं. पाहुणं हे एवढं पत्र वाचून दाखवा बरं. ते पाहुण्यानं पत्र घेतलं आणि असं तोंडासमोर डोळ्याला धरून करून रडायला लागलं मोठ्यानं. मग त्या आईला काय वाटलं असेल बरं, माझा मुलगा गेला सीमेवरती आहे. ते पाहुणं पत्र धरून रडायला लागलं. त्या आईला वाटलं की माझा मुलगा गेला. मग शेजारची बाई येते लगेच ती पण रडते काय झालं माझा धोंड्या गेला. लगेच दुसरी बाई येते. सगळ्या आजूबाजूच्या बाया येतात. सगळ्या बाया रडायला लागतात. मग समोरून एक आमच्यासारखा गुरुजी जात असतो. शाळा सुटलेली असते आणि जातो. दारासमोर गेल्यानंतर त्या गुरुजीला आवाज येतो त्या घरातून. अरे काय झालं रडायले एवढं रडायला काय झालं. मग गुरुजी म्हणल्यानंतर चौकशी करणारच. मग गुरुजी गेले आणि काय झालं काय रडतात तुम्ही. काय नाही माझा धोंड्या गेला म्हणून रडते. कोण म्हणलं हे पत्र आले गुरुजी हो का. मग गुरुजी पत्र घेतात. पत्र घेऊन वाचायला लागतात तर तो पत्रामध्ये काय असतंय, प्रिय आई माझं प्रमोशन झालेलं आहे, मी आता मोठ्या पदावरती गेलेलो आहे आणि अशा पद्धतीचं पत्र असतंय तो धोंड्या गेलेला काही नसतो. मग पाहुण्याला विचारतात पाहुणं तुम्ही का रडलं. काय सांगू म्हणला मला वाचायलाच येतो तुम्हाला म्हणून मी रडलो म्हणला. बघा त्या पाहुण्याला वाचायला येत नव्हतं नसल्यामुळं किती तो दुसऱ्या त्या आईला सुद्धा रडवला आणि शेजारच्या बायाला सुद्धा रडवला. म्हणून शिक्षणाशिवाय पर्याय नाही. धन्यवाद. अतिशय छान प्रकारे सर्वांचा प्रतिसाद लाभला आणि मुलांनी पण उत्कृष्ट असं सादरीकरण केलं आणि या कार्यक्रमासाठी सर्वजण एवढी उपस्थिती लाभली त्याबद्दल आम्हाला देखील खूप आनंद झाला. आणि आजच्या कार्यक्रमाचं दुसरं फलित म्हणजे आम्हाला जाधव सर तर आहेतच समजा मार्गदर्शन करायला, पण कदम सरचे देखील आज गुण दिसून आले की त्यांना बी सांस्कृतिकचं थोडं अंग आहे आणि त्याच्यामुळं माझी भीती थोडी कमी झाली. कारण का मला सांस्कृतिकचं काही जमत नाही आणि मग बाबर सर कदम सर जाधव सर यांनी खूप चांगल्या प्रकारे तयारी घेतली. बाबर सरांनी म्हणजे प्रोत्साहन दिलं की तुम्हाला काय करायचे ते करा, किती काय साहित्य आणायचे ते आणा. सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढा कार्यक्रम आयोजन करायचा म्हणजे नुसतं कार्यक्रम आयोजित करायचा म्हणजे 25-30 हजार रुपये खर्च येतो. आपल्याला जरी वाटत असलं समजा की म्हणजे कार्यक्रम करायला काय काय पण मेहनत तर लागते कष्ट तर लागतेच समजा, परंतु त्याच्या मागं जाधव सर बाबर सर कदम सर आमच्या भांगे मॅडम या जवळजवळ 15-20 दिवस झालं या कार्यक्रमामध्ये गुंतून आहेत आणि त्यांच्या मेहनतीचं आज सर्व फळ आपल्याला दिसून आलं. तर इतक्या चांगल्या प्रकारे आयोजन नियोजन आणि सांगायचं दुसरी एक गोष्ट म्हणजे आम्हाला गावाचा अभिमान का वाटतो. आम्ही इतर गावामध्ये पण नोकरी करतो पण इतक्या चांगला इतकी शाबासकीची थाप कुठं मिळत नाही. आता उदाहरण सांगायचं म्हणजे पावसाळ्यामध्ये यायला खूप त्रास होतो आम्हाला, पण कधी एका दिवशी सुनील रावने फोन केला सर तुम्हाला एखादा तास उशीर होऊ द्या, खूप मोठा पाऊस पडला तर तुम्ही शाळेला येऊ नका. म्हणजे असं काय आपल्या तर म्हणजे हे नाही, तुम्ही असल्यावर सर्वजण खूप चांगलं काम करता. म्हणजे ही किती अभिमानाची म्हणजे आम्ही अभिमानानं तालुक्यात सर्वांना सांगतो की बाबा आमच्या गावामध्ये इतक्या चांगल्या प्रकारचे माणसं आहेत. नाहीतर गावोगावी आपण पाहतो शिक्षक आणि गावकरी कसं वाद असते ते. तर या ठिकाणी मला काय वक्तृत्वही जमत नाही पण जाधव सरची इच्छा असते की आभार प्रदर्शन करावं. या ठिकाणी
सर्व गावकरी मंडळी उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या गावचे सरपंच सरपंचताई मेघाताई उपस्थित राहिल्या. तसेच गजाननराव यांनी देखील वेळात वेळ काढून पूर्ण वेळ आपल्याला दिला. सर्वप्रथम मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. त्यानंतर सुनीलराव कवडे यांनी तर सुरुवातीपासून आयोजन नियोजन आम्हाला जे काही मदत पाहिजे ती सर्व त्यांनी सुरुवातीपासून आम्हाला दिली, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो. त्याच्यानंतर बळीरामजी लक्ष्मणराव भागवत उपसरपंच सोपानराव भागवत बापूराव दत्तराव कवडे दत्ता त्र्यंबकराव भागवत त्याच्यानंतर चेअरमन कैलासराव भागवत यांनी देखील आम्हाला या कार्यक्रमासाठी खूप सहकार्य केलं. त्यांचे देखील शाळेच्या वतीने खूप खूप आभार. त्याच्यानंतर धोंडीबा माधवराव कवडे भारतरावसाहेब बाबर आमचे मुख्याध्यापकच आहेत ना यादीमध्ये वाचलं सॉरी, तर त्यांचं तर आहेच समजा. त्यांनी आयोजन नियोजन केलं आणि अशा प्रकारे म्हणजे जे काय कोणी म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांनी सहकार्य केलं. नावं काय सर्वांचे पाठ नाहीत किंवा असं म्हणजे हे नाही, सर्वांनी आमचे बळीरामजी कवडे असतील त्यांचं वेळोवेळी शाळेच्या संदर्भात सहकार्य असतं, तर सर्वांनी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिली आणि तुमच्या उपस्थितीशिवाय आम्ही काही करू शकलो नसतो हे अतिशय चांगला उदंड प्रतिसाद लाभला. आणि असंच याच्यानंतर च्या कार्यक्रमाला देखील तुमचे आम्हाला सहकार्य लाभो आणि असाच कार्यक्रम घेण्याचा योग येऊ. जाधव सरचं मार्गदर्शन लाभेल पण कदम सर देखील आहेत त्याच्यामध्ये आणि बाबर सरला देखील त्याच्यात आवड आहे आणि याच्यानंतर देखील असंच आपण कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू. ही एक नवीन गोष्ट आज मी तुम्हाला मला देखील पाहायला मिळाली आणि इतक्या चांगल्या कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्वांनी एवढा प्रतिसाद दिला त्याबद्दल आणि साऊंड सर्व्हिसवाले आमचे गुलाब मामा गोडनर या सर्वांनी देखील खूप चांगल्या प्रकारे ह्या आयोजनात मदत केली, त्यांचे देखील शाळेच्या वतीने आभार मानून आजच्या कार्यक्रमाचं पुढील सूत्रसंचालन दुसऱ्यांकडे. होती 12 आणि गीताचा समारोह होता, आता वाजली की 12, परंतु आता वाजली की 12 परत परत तोच रिटर्न होईल रिटेक होईल म्हणून आता नवीन एक परफॉर्मन्स या कार्यक्रमाचा समारोप या ठिकाणी होणार आहे. झुमकावाली पोर नावाचं गीत आपल्या कार्यक्रमाचा समारोप या गीताने होणार आहे. या गीतासाठी ज्यांनी सादरीकरण केलेलं आहे सादरीकरण करणार आहेत असे वर्ग 8वीतील बाल कलाकार. ते आभार प्रदर्शन ऐकून खरंच आमचं मन अतिशय भावुक होत आहे आणि गावकऱ्याचं प्रेम हे असंच उदंड पुढे सुद्धा लावेल अशी अपेक्षा करतो. खरं तर या औपचारिकतेची काही गरज नव्हती पण तुमची सगळ्याची इच्छा असल्यामुळं आमचा सगळा ग्रुप फोटो सुद्धा या ठिकाणी येईल. धन्यवाद सर. मुखीर काढा आणि समोर बघाय वैष्णवी पाठी मग एक मिनिट हा समोर समोर बघा यशवंत आठवरे वैष्णव झुमका वाली पोर हाय नदी तडीले चाल
ब्रेक वाजतील बसतील का लोक, परंतु आपल्या मुदखेडचं उदाहरण असं आहे किंवा बसतील का म्हणायचा प्रश्नच नाही, परंतु ज्या महिला एखाद्या कार्यक्रमामध्ये तासन तास गप्पा मारतात, कधी भेट न झाल्यासारखे बोलतात, परंतु या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की तब्बल 4 तासापासून ही महिला माता या एका जागेवर बसून आहे, कसल्याही प्रकारची हालचाल न करता. या ठिकाणी जमलेले सर्व ज्यांचे असंख्य हात या कार्यक्रमाला लागलेत, या हाताला माझा दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम. या म्हणजे मला असं वाटलं किंवा शेवटच्या गीताला काही यायचं नाही होई, परंतु म्हणजे या गावकऱ्यांचं प्रेम रवी उत्तमराव घोडके पालमकर आणि चंद्रकांत भागवत यांचे जीवलग मित्र आहेत, बहुतेक ड्रायव्हर आहेत ना रवी, तर त्यांच्याकडून 101 रुपयाची भेट आलेली आहे, 101 रुपयाची भेट आलेली आहे, भेटीबद्दल धन्यवाद. चंद्रकांत सोपानराव भागवत यांच्याकडून 101 रुपयाची भेट आलेली आहे, भेट. विनायकराव कवडे यांच्याकडून 101 रुपयाची भेट आलेली आहे, भेटीबद्दल धन्यवाद. झुमकावाली पोर या गीतासाठी विनोद भाऊ माधवराव कवडे यांच्याकडून 251 रुपयाची भेट आलेली आहे, भेटीबद्दल धन्यवाद. विठ्ठलराव धोंडेबाग कवडे यांच्याकडून 101 रुपयाची भेट आलेली आहे, भेटीबद्दल धन्यवाद. गणेशराव रमेशराव कवडे यांच्याकडून देखील 101 रुपयाची भेट आलेली आहे, भेटीबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ज्या विद्यार्थ्यांनी गीतामध्ये भाग घेतला, सादरीकरणामध्ये भाग घेतला, त्यांच्याकडे साहित्य असेल तर त्यांनी साहित्य स्टेजकडे आणून द्यायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे, ज्यांचं राहिलं असेल, कारण ते साहित्य आपण नामदपूरला उद्यापर्यंत पोहोच करायचं आहे, कारण बरेचसे कार्यक्रम गॅदरिंगच्या वेटिंगवर आहेत आणि आपलं साहित्य हे दुसऱ्यासाठी मदत करणार आहे, ज्यांच्याकडे साहित्य असेल त्यांनी आणून द्यावं, ही सर्वांना नम्र विनंती. ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम, आमच्या बाबर सरांचे स्नेही, ज्यांचं बाबर सरांचं खूप प्रेम, आमचे टिकारामजी आणि साऊंड सिस्टीम म्हणली की टिकारामजी आणि म्हणजे सरांचं हे असतं, फक्त एक उणीव आम्हाला थोडी भासली टिकारामजी की पुढच्या वेळेस नक्की दुरुस्त कराल, जे की आपल्या जागेचा प्रॉब्लेम असेल कदाचित, ती जे स्टेजचे प्लायवूड आहे, प्लस आपण प्लायवूडचं जे आहे ते आपण लक्ष देऊया आणि जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना त्रास होणार. समज